जसं इथे लिहिलं आहे काव्यमय प्रेमाचा उत्कट आविष्कार आणि मधुर गीतांचा नजराणा, तर खरंच तसं आहे. कधी कधी कॅप्शन लिहिलेलं असं ते दिसत नाही आपल्याला फिल्ममध्ये, दोनदा फिल्म बघा तीनदा फिल्म बघा असं काही होत नसतं. पण खरंच जसं काव्यमय प्रेमाचा उत्कट आविष्कार आहे, मधुर गीतं आहे त्याच्यामध्ये, खूप छान प्रकारे DOP जे आहेत आमचे राजा फडतरे त्यांनी इतकं छान ते प्रेझेंट केलं आहे. पूर्ण फिल्म बघताना म्हणजे अगदी अशा गावात जरी केलेलं असलं तरी खूप छान वाटतं बघताना फिल्म. आणि या दोघांनी खूप छान काम केले आहेत, म्हणजे मनीषा केळकर ही वेगळ्याच भूमिकेत आहे, तिने खूप छान प्रकारे ती भूमिका तिची साकारली. त्यानंतर जितू गोस्वामी, मी पहिल्यांदाच त्याचं काम बघितलं आहे आणि खूप छान त्याने काम केलं आहे. खूप जेवढे कलाकार आहेत त्यांनी खूप छान कामं केले, म्हणजे छोट्या कलाकारापासून, म्हणजे त्यातला बेवडा म्हणा, त्यातले जे म्हणजे जे टपरीवरची जी माणसं आहेत, किंवा तर त्यांनी पण इतकं छान छान कॅरेक्टर स्वतःचं खुलवलं आहे ना, म्हणजे पिक्चर बघताना काही म्हणजे असं वाटत नाही की कुठेतरी रेंगाळली आहे किंवा काय. फिल्म खूप छान वाटतं बघताना आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जाऊन हा काव्यमय प्रेमाचा उत्कट आविष्कार आणि मधुर गीतांचा नजराणा बघावा असं मी तुम्हाला प्रेक्षकांना सांगते.